ती सुषमा अंधारेंना त्यांच्या टीकेला उत्तर देणे एवढं त्या काय मोठ्या नाहीत. त्यांच्या टीकेला मी अजिबात बिलकुल सुद्धा महत्व देत नाही. त्यांनी किती अशी भाषणं केली, किती असल्या सभा घेतल्या, तरी माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या वरती त्याचा येतं किंचितही परिणाम होणार नाही. घोडे मैदान लांब नाही, 2024 या म्हणो. सुषमा अंधारेंना त्यांच्या महाविकास आघाडीला वाटलं तर तळ ठोकून बसा म्हणो माझ्या मतदारसंघात. गुलाल किती पडतोय कोणाच्या अंगावर हे माझ्या मतदारसंघातली जनता निकालातनं त्यांना दाखवून देईल. आम्हाला बोलायची सवय नाही, आम्ही काम करतो आणि आमचं काम निवडणुकीत बोलेल. काल महाप्रबोधन यात्रेची सभा पाटणमध्ये पार पडली आणि या सभेनंतर शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया आली नसती तरच नवल. अस्वस्थ होऊन त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की या महाप्रबोधन यात्रेचा 0% परिणाम होईल. शंभुराजजींना हे सांगायला हवं. एकतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू असूनही बाळासाहेबांचा पक्षनिष्ठेचा आणि स्वाभिमानाचा गुण दूर दूरपर्यंत आपल्यामध्ये नाही. आपण उलट लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या निष्ठावान आणि अत्यंत स्वाभिमानी बाण्याला लांछन लावण्यासारखेच कायम वागत राहिलात. आपल्याला गुलाल लागणार नाही म्हटल्यावर आपण शिवसेनेत आलात. शिवसेनेने आपल्याला सगळं दिलं तरी सुद्धा पुन्हा शिवसेनेशी आपण बैमानी केली. आता जर आपला असा अहंकार असेल की याचा काहीच परिणाम होणार नाही तर शंभुराजजी आपल्याला सांगितलं पाहिजे, घमंड तो अक्सर पहाडो का भी टूटता आहे आणि तुमचा अहंकार 2009 त्याच पाटणच्या शिवसैनिकांनी चकणाचूर केला होता. तीच शिवसैनिक 2024 तुमचा हा अहंकार मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाहीत. मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय शंभुराजजी 2024 गुलाल तुम्हाला लागणार नाही म्हणजे नाही.